तर मंडळी मस्तपैकी जेवण झालं ना, तर थोड्या वेळाने झोपायचंय. झोप झोप ही विषय आपला खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये 50% झोप काढत असतो. दिवसातून आपण 7 ते 8 तास झोपत असतो, पण जर वेळेस ज्या ज्या वेळेस आपण पापणी अशी पडते न उघडते असा जर हिशोब केला, तर 50 ते 60 ते 70% आपण नुसतं झोपतच असतो. एवढं आपल्या झोपेचं महत्त्व आहे, कारण की झोप ही आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, मेंदूला विश्रांती देत असते, आणि ही विश्रांतीची गरज असते. विश्रांतीची गरज का म्हणून असते की बघा ना, एक ऊर्जा आपल्याकडे येत असते आणि ती ऊर्जा आपल्याला भेटत असते, आणि त्या ऊर्जेवर आपण कार्य करत असतो. जर का त्या ऊर्जेचा तुटवडा भासला तर आपल्याला आपण थकतो, म्हणजे प्राणशक्तीची जर का आपल्याला कमतरता पडली तर आपण थकतो, आणि ती प्राणशक्ती गोळा होईपर्यंत आपण वाट बघतो. आणि प्राणशक्ती गोळा होण्यासाठी काय अवधी लागतो, आणि त्या अवधीला आपण जर का वाट बघितली तर तिच्यासाठी लागणारी जी गरज असते त्याला ती विश्रांती म्हणायचं. ती विश्रांती घेणं गरजेचं असतं, आणि ती विश्रांतीमध्ये आपल्याला प्राणशक्ती ही ऊर्जा आपल्याला मिळत असते. तर मित्रांनो, झोप काय काय जणांना झोपीच्या लय अडचणी असते, ती की बाबा आम्हाला झोप लागत नाही, झोपच लागत नाही अजिबातच. तर महिलांना सुद्धा काय काय बऱ्याच त्रास असतो की झोप लागत नाही, झोप लागत नाही, काय करायचं काय करायचं काय करायचं. तर त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो. थोडा बरंच उपाय आहेत, लहान मुलांच्या मेंदूसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे, बुद्धीसाठी चांगलं आहे, आणि तुमच्यासाठी सुद्धा ही सगळ्यांना चांगलं आहे. पण त्याच्या आधी आपण आपल्या थोडासा मनावर विचार करू की बाबा झोप का लागत नाही. जर का तुम्हाला तुमचा ताणतणाव वाढला तर झोप लागत नाही. ताणतणावातनं होतं काय, माणूस एकाच गोष्टीचा वारंवार 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 विचार करतो, ही का, ही असंच का, ही मला अशीच का बोलली, ही अशीच का बोलली, मी हिला काय बोलायला पाहिलं होतं. म्हणजे एकच विचार जर का सारखा 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 मनाला जर येऊन, आपल्या मनात जर येऊन तरंग करत असेल, तर ती मनात असा खोलवर जातो आणि त्याचा वाईट परिणाम आपल्याला दिसून येतो. तर आणि मन तो विचार सोडून दुसरा विचार करू शकत ना, एवढं कमजोर झालेलं असतं. अशा कंडिशनला मनाची एक स्थिरता निघून गेलेली असते, आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. दुसरी गोष्ट, अति आनंद. तुम्हाला असं कधी झालंय का की बाबा एक आनंदाची लाट तुमच्या आयुष्यात आली आणि तुमची झोपच उडाली? बघा ना, अचानक समजा उद्याच तुमचं आयुष्य पलटणार आहे, तुम्हाला दिसतंय पुढं की आता मी एकदम सगळं चांगलं, माझं सगळं एकदम मनासारखं, तुम्हाला झोपच येणार नाही. तर ह्या अशा घटना ज्या असतात ना, की त्या मनातनं पटकन बाजूला न निघणारे असते त्या, आणि मन त्याच गोष्टीवर, एकाच गोष्टीवर सारखं 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 ज्या टायमाला विचार करायला लागतं त्या टायमाला म्हणायचं की आपल्याला झोप आता लागणार नाही. मनामध्ये स्थैर्य पाहिजे, स्थिरता पाहिजे, आणि ही स्थिरता ही एका दिवसात येत नसते, हिला सारखं सारखं प्रयत्न करावं लागतात. जे प्रयत्न ऋषीमुनी करत आलेला आहे, तर म्हणजे तुम्हाला सांगतो मनावर संयम कसा ठेवायचा, ही मी एका मिनिटात पण तुम्हाला सांगू नाही शकत, आणि एका मिनिटात ती तुम्ही समजून नाही घेऊ शकत, आणि ही एका दिवसाची सुद्धा गोष्ट नाही, ह्याला बराच कालावधी लागतो की मनावर संयम कसं ठेवायचं, आणि ते हळूहळू हळूहळू हळू तुम्ही शिकत राहता. तर मित्रांनो, विषय आपला स्थलांतर करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की मनाला शांत ठेवून झोप कशी आपल्याला मिळली पाहिजे. तर जेणेकरून असं विचार करा की आता समजा तुम्हाला झोप लागत नाही, तर तुम्हाला काही करून तुमच्या मनाला दुसरीकडे न्यावं लागतं. त्यासाठी एखादं पुस्तक घ्यायचं, पुस्तक किचकट ज्ञानाचं असावं. तुम्हाला जर का अध्यात्माची आवड असेल तर अध्यात्म सोडून दुसरा कुठला तरी एखादा विषय, खगोल विषय घ्या, त्याचं पुस्तक घ्या आणि त्याचं वाचन करा. त्याने मेंदूला थकवा येईल आणि तुम्हाला झोप लागेल. ही एक झालं. दुसरा विषय, मनाला तुम्ही दुसरीकडे घेऊन जायचे तरच ही शक्य आहे, नाही तर मग तुम्हाला औषधोपचाराची गरज आहे. तर औषधं काय करायची आयुर्वेदात, असे काय काय तुम्हाला छोटी छोटी औषधं सांगतो की त्यांनी तुम्हाला चांगला आराम पडेल. बघा, बदाम, बदाम जर का एक दोन जर बदाम तुम्ही रोज रात्रीच्या पाण्यात भिजवताय आणि सकाळी त्याच्यावरची साल काढून जर ती खाताय, तरी सुद्धा तुमच्या मेंदूला मनाला त्याने बळ मिळतं, आणि तुमचं मेंदू थकत नाही, आणि निरोगी राहतो, झोप पण शांत लागते. अजून एक महिलांसाठी मी एक असं औषध सांगेन की त्यांनी बाबा एकदम चांगले रिझल्ट दिलेले आहेत, ब्राह्मी. हे सगळे बरोबर घ्यायचे चूर्ण, ब्राह्मीचं चूर्ण घ्यायचं समान. जेवढी ब्राह्मी घेईल तेवढीच तुम्ही अश्वगंधा घ्या, आणि तेवढीच तुम्ही शतावरी घ्या. हे तिन्ही वस्तू तुम्हाला मिळून जातील. अश्वगंधा आणि शतावरी ही बल प्रदान करणाऱ्या औषधं आहेत, ती तुम्हाला हे बळ वाढवणार.
आणि ब्राह्मी ही तुम्हाला तुमचं मेंदू, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमची स्मरणशक्ती, तुमच्या मेंदूच्या विकासासाठी म्हणजे सगळ्यासाठी चांगली आहे. तर ह्या तिन्हींचा समान परवाना जर घेऊन जर का तुम्ही अर्धा चमच्यापासून सुरुवात करताय, अर्धा चमचा सकाळी, अर्धा चमचा संध्याकाळी, जर का तुम्ही मधासोबत घ्या, दुधासोबत घ्या, दुधात टाकून उकळून घ्या, मधात थोडं खलून घ्या, तरीसुद्धा हळूहळू तुम्हाला झोप लागेल, शांत झोप लागेल आणि नैराश्य, चिडचिडपणा ही तुम्हाला काय होणार नाही. आणि बाजारामध्ये मेधावटी नावाची एक गोळी मिळेल, तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही ती घ्या, त्यांनी सुद्धा चांगले रिझल्ट आलेले आहेत त्याचेसुद्धा महिलांसाठी. तर ही जी मी औषध सांगितलेलं आहे ना, ही एकदम सोपं आहे, निरापद आहे, कुठला त्रास नाही. आणि तुम्ही जर ही जरी घरच्या घरी की जरी केलं तरी तुम्हाला काही अडचण येणार, बाजारात ही औषधं तुम्हाला मिळून जातील मित्रांनो. तर झोप लागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाने समाधानी असावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक तुम्हाला उपाय सांगतो की ह्या गोष्टीने जरी तुम्हाला झोप लागली नाही किंवा मी जी औषधं सांगितली त्यांनी जरी तुम्हाला झोप लागली नाही, तर मी तुम्हाला असं एक सांगणार आहे की त्यांनी तुम्हाला झोप लागणार, म्हणजे लागणार 100%. तुम्हाला दिवसभर काम करायचं आहे, तुमच्या शरीराला थकवायचं आहे. शरीर थकलं की मनसुद्धा थकतं, शरीर थकलं तर मनसुद्धा थकतं आणि झोप पटकन लागते. हे आजपर्यंतचा सगळ्यांचा अनुभव आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. परत अजून उद्या भेटू, तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव दत्ता.